ताजा बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी आमच्या न्यूज सुपर वन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। ऐन सणासुदीच्या तोंडावर थकित पगार न मिळाल्याने नगरपालिका कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन। श्रीरामपूर नगरपालिकेचे कंत्राटी कर्मचारी यांनी 27 ऑक्टोबर पासून काम बंद आंदोलनास सुरुवात केली आहे। ऐन सणासुदीच्या तोंडावर थकित पगार न मिळाल्याने त्यांनी हा आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे, त्यामुळे रोडवरील सर्वत्र रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग साचलेले दिसत होते। याबाबत अहमदनगर जिल्हा नगरपालिका कामगार कर्मचारी युनियनचे सहचिटणीस कॉम्रेड जीवन सुरडे यांनी माहिती दिली आहे। श्रीरामपूर नगरपालिकेमध्ये कार्यरत जे काही कंत्राटी कामगार आहेत त्यांनी कालपासून कामबंद आंदोलन हे सुरू केलेलं आहे। कामबंद आंदोलन हे त्यांनी अगदी नाईलाजास्तव आणि त्यांची इच्छा नसताना सुद्धा त्यांना हे कामबंद आंदोलन करावं लागतंय। त्याचं कारण असं आहे की पालिकेने 2019 साली ज्या कंपनीला ठेका दिला होता, मेदिशा एजन्सी पुणे, या कंपनीकडे जून आणि जुलैचा असा 1.5 महिन्याचा पगार हा आजपर्यंत थकित आहे। त्याचबरोबर नव्याने जे ठेकेदार पालिकेने नियुक्त केलेले आहेत त्या ठेकेदाराने सप्टेंबर आणि आता ऑक्टोबर दोन एक दिवसात भरणारच आहेत, असं 2 महिन्याचं वेतन आज तागायत हे कामगारांना केलेलं नाही आणि हे वेतन तातडीने अदा व्हावं आणि कामगारांच्या आर्थिक समस्या दूर कराव्यात याकरता वारंवार पालिकेशी पत्रव्यवहार झालेला आहे। कामगारांनी त्यांचं सर्व काम पूर्ण करून आंदोलनही वेळोवेळी पालिकेमध्ये केले, त्याच्यात काम बंद कधीही करण्याचा प्रयत्न त्यांनी त्यावेळेस केलेला नव्हता। आपलं काम पूर्ण करून मग पालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांशी माननीय नगराध्यक्षांशी त्यांनी चर्चा करून या प्रश्नातून तातडीने मार्ग काढण्याची वारंवार विनंती केली। याबाबत बराच पत्रव्यवहार झाला परंतु मागील ठेकेदार दिशा एजन्सी यांच्याकडचा 1.5 महिन्याचा पगार आणि नवीन ठेकेदाराने नियुक्त केलेल्याकडचा सप्टेंबर महिन्याचा आणि आता ऑक्टोबर हे दोन्ही महिन्याचे पगार थकित असल्या कारणाने कामगारांची इच्छा नसतानाही युनियनला हे पगार तातडीने व्हावे याकरता कामबंद आंदोलनाचा निर्णय हा कालपासून घ्यावा लागलेला आहे। आणि मुख्य मुद्दा म्हणजे आता दसरा आता नुकताच होऊन गेलेला आहे, दिवाळी तोंडावर आहे, त्याचबरोबर कामगारांच्या वेगवेगळ्या आर्थिक अडचणी आहेत, कौटुंबिक अडचणी आहेत आणि वेळेवर जर पगार ह्या कामगारांच्या हातात पोहोचला नाही तर त्यांना इतर ठिकाणाहून उधारी करावी लागते, कर्ज घ्यावे लागतात आणि अशा काळात 3-3, 4-4 महिने जर पगार थकित राहिले तर कामगारांसमोर मोठं संकट तयार होतं, त्यांची मानसिक आणि आर्थिक पिळवणूक होती आणि त्यामुळं त्यांनी जे काम केलेलं आहे, कष्टाचं जे काम त्यांनी केलेलं आहे, ते शहरात साफसफाईचं काम करतात, शहरातला घाण कचरा उचलण्याचं काम करतात, तर अशा कामगारांचा प्राधान्याने पगार होणं अपेक्षित आहे। परंतु वारंवार मागणी करूनही पालिकाही त्यात दिरंगाई करते, नवीन जो ठेकेदार नेमलेला आहे त्याचा एकही माणूस या ठिकाणी नाही, तो फक्त बिल घेण्यापुरता इथे येतो आणि तेही पगार व्यवस्थित कामगारांना वाटप करत नाही, त्याच्यामुळे तालुक्यात शहरामध्ये सफाईचा मोठ्या प्रमाणात प्रश्न निर्माण झालेला आहे। ठेकेदाराचंही या ठिकाणी लक्ष नाहीये, पगारही तो वेळेत करत नाहीये, वेगवेगळे कामाच्या नियोजनातल्या काही समस्या असतात ते सोडवण्याच्या दृष्टीने त्यांचा प्रमुख माणूसही या ठिकाणी मॅनेजर म्हणून नाहीये, तर असे अनेक प्रश्न या नवीन टेंडरमध्ये तयार झालेले आहेत आणि प्रामुख्याने पगाराचा प्रश्न तयार झालेला आहे। तर तातडीने पगार करावा आणि या कामगारांना न्याय द्यावा या मागणीसाठी कालपासून ते कामबंद आंदोलन केलेलं आहे। सगळ्या कामगारांचा एकाच वेळेस हा पगार होणं आम्हाला अपेक्षित आहे। काही कामगारांना उचल दिली जाईल किंवा काही कामगारांना थोडक्यात पगार दिला जाईल तर ह्या सुद्धा गोष्टी खपून घेतल्या जाणार नाही, कारण की कामगारांनी काम केलंय, त्यांच्या घामाचे पैसे तिथे या ठिकाणी मागतायत आणि तो त्यांचा अधिकार आहे, त्याच्यामुळे प्राधान्याने त्यांना तो ते देणं आवश्यक आहे। दिवाळी तोंडावर आहे, दिवाळी आणि दसऱ्याच्या तोंडावर नागरिकांना विटीस धरावं अशी आमची अजिबात इच्छा नाही,
नागरिकांना वेटीस धरून आम्हाला हा पगार मिळवायचा नव्हता, परंतु ठेकेदाराच्या कर्मामुळे ही सगळी परिस्थिती तयार झालेली आहे। ठेकेदार जो काम चुकारपणा करतोय त्यांच्यामुळे आमच्यावर ही सगळी वेळ आलेली आहे आणि काम करून उपाशी मारण्याची वेळ कामगारांवर आलेली आहे। त्याच्यामुळे हा या प्रश्नावर तातडीने तोडगा काढण्याच्या दृष्टीने हा एकमेव मार्ग कामगारांसमोर उभा राहिलेला आहे। या प्रश्नावर तातडीने नगरपालिकेने लक्ष घालून जर निर्णय घेतला नाही तर हे आंदोलन आम्हाला आणखी तीव्र करावं लागणार आहे आणि पुढच्या टप्प्यामध्ये नगरपालिकेसमोर धरणे आंदोलन करणे किंवा हा जो काही अकार्यक्षम ठेकेदार आहे की जो त्याच्या कामामध्ये सपलेच अपयशी ठरलेला आहे याला हाकलण्यासाठी माननीय नगरविकास मंत्री जे आहेत प्राजक्तदादा तनपुरे यांच्या घरावर सुद्धा मोर्चा काढण्याची कामगारांनी आता तयारी सुरू केलेली आहे। कारण की गेल्या 3-4 महिन्यापासून पगार होत नसल्यामुळं प्रचंड आर्थिक अवहेलनेला कामगारांना सामोरं जावं लागतंय आणि काम करूनही पैसा त्यांना न मिळणं ही अत्यंत शर्मेची बाब आहे आणि त्यांना हे ठेकेदार कारणीभूत आहेत, नगरपालिकेचे अधिकारी कारणीभूत आहेत की यांना सांगूनही ते वारंवार त्या दिरंगाई करतायत। त्याच्यामुळे सर्वप्रथम हा अकार्यक्षम ठेकेदाराला इथून हाकललं गेलं पाहिजे, कामगारांना वेळेवर पगार झाले पाहिजे याची तरतूद त्यांनी केली पाहिजे आणि या बाबतीमध्ये त्यांनी तातडीने जर लक्ष घेतलं नाही तर उद्यापासून हे आंदोलन आणखी तीव्र होणार आहे आणि जोपर्यंत सर्व कामगारांचे पगार होत नाही तोपर्यंत कोणताही कामगार हा कामावर येणार नाही। कुठल्याही प्रकारची उचल अथवा कुठल्याही काही कामगारांचे पगार झाले किंवा काही कामगारांना पगार दिले नाही तो कुठलाही कामगार हा कामावर येणार नाही, सगळ्या कामगारांचे पगार होणं आम्हाला अपेक्षित आहे आणि तोपर्यंत हे आंदोलन अशाच रीतीने सुरू राहणार आहे। कंत्राटी कर्मचाऱ्यांची गळचेपी होत असल्याचं आणि हे सत्ताधाऱ्यांचं अपयश असल्याचं केतन खोरे यांनी म्हटलंय। गेल्या 2 दिवसापासून श्रीरामपूर शहरातल्या घनकचरा व्यवस्थापनचा जो ठेकेदार आहे त्याच्याकडील कर्मचाऱ्यांनी काम बंद ठेवलेलं आहे। हे काम बंद ठेवण्याचं मूळ कारण काय याचा मुळात मागोवा श्रीरामपूरकरांनी घेतला पाहिजे। त्याचं कारण असं आहे की जिल्हाधिकारी कार्यालयाकडून 1 वर्षासाठी घनकचरा व्यवस्थापनचा जो ठेका असेल त्याची जी रक्कम आहे ती त्या रकमेला मंजुरी मिळालेली आहे, तरी सुद्धा श्रीरामपूर नगरपालिकेने कर्मचाऱ्यांचा सप्टेंबर महिन्याचा पगार अद्यापपर्यंत दिलेला नाहीये आणि ऑक्टोबर महिनाही आता संपत आलेला आहे। काल माझ्या माहितीप्रमाणे 5 लाख रुपयाचा धनादेश त्यांनी कर्मचाऱ्यांच्या पगारापोटी ठेकेदाराला देण्याचा जो आहे ती मंजुरी दिली। आज माझ्या जी मी माहिती घेतली त्यामध्ये संबंधित ठेकेदाराचं बिल जे आहे त्या बिलामध्ये समजा त्यांनी कचरा सेग्रिगेशन जो आहे ते केलेली जितक्या असेल ते केलेली रक्कम धरून जो काय रक्कम आहे ती रक्कम दिल्यानंतर संबंधित ठेकेदाराकडून ती रक्कम कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे। परंतु कुठंतरी नगरपालिका प्रशासन असेल, नगरपालिकेतले सत्ताधारी असतील आणि नगरपालिकेमधले कर्मचारी असतील जे या ठेक्यामध्ये काम करतात ते कर्मचारी जे असतील त्या कर्मचाऱ्यांची गळचेपी करण्याचा हा जो प्रकार आहे हा निंदनीय प्रकार आहे। याच्यामध्ये सरळ सरळ ठेकेदार सत्ताधारी यांचा बेबनाव आणि नगरपालिका प्रशासनामधली सुस्त असलेले जे सगळे लोक असतील यांचा हा सरळ सरळ बेबनाव आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे। मुळात संबंधित ठेकेदाराने त्याला काम परवडत नाही असं सांगून पत्र दिलं आणि त्याची ठेकेदाराची सर्वसाधारण सभेमध्ये पदाधिकारी जे सत्तेतले पदाधिकारी त्याची रक्कम वाढवावी म्हणून केविलवाना प्रयत्न करतात हा सरळ सरळ श्रीरामपूरच्या जनतेला फसवायचा प्रकार आहे। कर्मचाऱ्यांचा आज उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झालाय म्हणून कर्मचारी उपोषणाला किंवा कामबंदाच्या पावित्र्यामध्ये आज आलेले आहेत पुढे। तर हे जे सगळं आहे हे सगळं आणि सगळं ठेकेदाराची रक्कम वाढवण्यासाठी भविष्यात करण्यासाठी जो सत्ताधारी गट प्रयत्न करतोय हा तो प्रयत्न आहे आणि मुळात हे जर 5 लाख रुपये देऊन त्या ठेकेदाराची बोलवण करणार असतील आणि त्या अडून जर कर्मचाऱ्यांचं नुकसान करणार असतील आणि पर्यायाने श्रीरामपुरातील नागरिकांचा 2 दिवसापासून कचरा जो आहे तो उचलला जात नसेल तर याला आपण समजायचं काय, हे सत्ताधाऱ्यांचं सर्वात मोठं अपयश आहे असं माझं स्पष्ट मत आहे। आपल्या कॉन्ट्रॅक्टर वरती जो करार झालेला आहे नगरपालिकेच्या स्वच्छते आरोग्याचा कॉन्ट्रॅक्ट, तर आता त्याला मागच्या महिन्यात म्हणजे ऑगस्ट महिन्याचं पूर्ण पेमेंट दिलेलं होतं पण मला त्यावेळेस खूप कर्मचाऱ्यांनी येऊन कंप्लेंट केली की त्यांना त्यांचा पगारच मिळालेला नाही आहे। आता त्यांचा पगार हा नगरपालिका देऊ शकत नाही कारण ते नगरपालिकेचे कर्मचारी नसून कॉन्ट्रॅक्टरचे कर्मचारी आहेत, तर ती जबाबदारी कॉन्ट्रॅक्टरची आहे।
त्याचा हा मागच्या महिन्याचा अनुभव घेता या महिन्यात त्याला म्हणजे सप्टेंबर महिन्याचं त्याला पार्ट पेमेंट दिलं गेलं. आता पार्ट पेमेंट दिलं आणि मग त्यांनी पहिले कर्मचाऱ्यांचे पेमेंट करावे यासाठी पार्ट पेमेंट केलं आणि ते देखील त्याच्यामध्ये थोडी कपात करून, कारण की मला जे काय कंप्लेंट्स येतात मग नागरिक पण खुश नाही आहेत स्वच्छतेबाबतीत आणि नगरसेवक देखील खुश नाही आहेत त्यांच्या भागातल्या स्वच्छतेबाबतीत. त्याच्यामुळे पेनल्टी तर लागणारच त्याला, ती कपात करून त्याला ते पेमेंट देण्यात येणार आहे. संप साधारण कधी संपल तर? आता तो ठेकेदार त्यांना पेमेंट कधी देतो त्याच्यावर अवलंबून आहे, ह्याच्यात नगरपालिकेचा रोल नाही. न्यूज सुपरवन साठी अभिषेक सोनोने, श्रीरामपूर.